होत असल्याचं आपल्याला येते। कंगना रणावत यांचं जर बांधकाम अनधिकृत होतं तर ते गेल्या महिन्यात गेल्या वर्षी होतं असेल तेव्हा कारवाई का नाही झाली आणि आता कारवाई होताना 24 तासातच कारवाई का झाली या दोन्ही गोष्टी स्पष्ट करतं। आमच्याबरोबर याल तर वाचाल, आमच्याबरोबर न याल तर तुम्हाला आम्ही ठोकून काढू। या ठोकशाही सूडबुद्धीचं राजकारण हे सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार करतंय त्याचा आम्ही कडाडून निषेध करतो। संपादकीय आहे त्याबद्दल काय म्हणाल, कारण पुन्हा एकदा बेईमानी हरामखोरी असे शब्दप्रयोग झाले। खरं तर कुठल्या संपादकाने काय लिहिलं पाहिजे त्या एका साचेबंद पद्धतीने लिहिण्याचा पूर्ण अधिकार संपादकांना आहे। लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य यावर पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा विश्वास आहे। पण तरी बेईमानी, हरामखोरी आणि तळतळाट हे जर महाराष्ट्र आणि मुंबई या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र लिहित असेल तर हे तिन्ही शब्द फिरून शिवसेनेच्याच तोंडावर पडतायत असं आमचं मत आहे। याचं कारण 106 हुतात्म्यांच्या बद्दलचा उल्लेख होतो पण शिवसेना हे विसरते। मुंबईकरांना हे पूर्ण माहित आहे की 106 हुतात्म्यांना त्यांच्यावर गोळ्या बेछूट घालणारं सरकार तत्कालीन हे काँग्रेसच्या मोरारजी देसाईंचं होतं। ज्या काँग्रेसने आमच्या 106 लोकांना गोळ्या घातल्या त्या काँग्रेस बरोबर शिवसेना सत्तेत बसली आहे। तळतळाट कोणाचा होत असेल आणि संयुक्त महाराष्ट्राची विरोधक ही शिवसेनाला माहित आहे की ती काँग्रेसच होती तरी त्यांबरोबर सत्तेत बसलेत। बरोबरीने आज ज्या वेळेला कंगना रणावत हिच्या घरी बीएमसी घुसवली हे आज आम्ही पाहतोय। पण ज्या मुंबईमध्ये बॉम्बस्फोटच्या साखळ्यांनी निष्पाप माणसाचे बळी घेतले त्यावेळेला त्याचा सूत्रधार टायगर मेमन हा माहीमला त्याचं घर, माहीमला त्याचं ऑफिस, इकडे मात्र शिवसेनेने तत्कालीन महापालिकेतील बीएमसी घुसवलेली नव्हती। बीएमसी घुसवली कधी? खड्ड्याचा विषय करणाऱ्या मलिष्काच्या घरी, कंगना रणावतच्या घरी। आणि त्यामुळे मुंबई आणि देशावर ज्यांनी घाला घातला त्यांच्या अनधिकृत बांधकामावर शिवसेनेने बीएमसी घुसवलेली आम्ही पाहिली नाही। स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र या पद्धतीचे उपयोग केलेले आम्ही पाहतो आहोत। याकूबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला त्यांना मुंबई शहराचे पालकमंत्री ठाकरे सरकारने केलंय आणि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान हे करणारे कोण आहेत हे मुंबईकर जाणतात। आणि त्यामुळे बेईमानी, हरामखोरी आणि तळतळाट हे तिन्ही शब्द ठाकरे सरकारवरच पडत आहेत हे स्पष्ट होत आहे। आताच नवीन नवनियुक्त मुख्य प्रतोद शिवसेनेचे आणि कार्यकारी संपादक यांनी जे लिखाण केलंय ते काळं लिखाण आहे आणि म्हणून तो डांबराचा उल्लेख आहे। अशी जी एका बाजूला महापालिका कंगना रणौत यांच्या ऑफिसवर कारवाई करते, कंगना रणौत ह्या मुंबईला येण्यासाठी निघाल्यात, पण त्यांची जी ट्वीट्स येतात पटापट त्या ट्वीट्स करतात ज्यात त्यांनी उल्लेख केलाय बाबर अँड हिज आर्मी पाकिस्तान, त्यांनी जे कारवाईचे फोटो आहेत ते ट्वीट केले, तुम्ही या ट्विटकडे कसं पाहता? तुम्ही समर्थन करता हे पीओके म्हणणं किंवा पाकिस्तान म्हणणं बाबर अँड हिज आर्मी अशी ट्विट करणं? आता जे ट्विट तुम्ही माझ्यासमोर सांगितले त्यामध्ये तिने पीओकेचा उल्लेख केलेला दिसत नाही। पाकिस्तानचा उल्लेख केलेला आहे आणि काही फोटो ट्विट केलेले आहेत याबद्दलची मला माहित नाही, पण पाकिस्तान मुंबईला म्हणणं याला भाजपचं समर्थन नाही। पीओके म्हणणंही भाजपला मान्य नाही आणि याची भूमिका आम्ही अगोदरच स्पष्ट केलेली आहे। आम्ही अगोदरही स्पष्ट केलेलं आहे। आता आणखी एक लक्षात घेतला जातोय की ही कारवाई केली जाते पण वांद्रे स्टेशनच्या बाजूला ज्या 5 मजली अनधिकृत झोपड्या गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, ज्या यांच्या निवासस्थानापासून जवळ आहेत, त्याच्यावर मात्र कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही गेल्या अनेक वर्षांपासून। मुंबई शहरात अशी यादी काढली तर खूप मोठी निघेल। ज्या 24 तासात नोटीस दिल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची तत्परता
महापालिकेने दाखवली त्या महापालिकेला उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामावरच्या तक्रारी पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल आणि 24 तासात ती कारवाई झालीच पाहिजे याचा पाठपुरावा करेल। कारण बांद्रा पूर्वेला ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं निवासस्थान आहे तिथून काही मीटर अंतरावर सुद्धा अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावरची कारवाई होताना आम्ही पाहत नाही आहोत। आम्हाला याचं दुर्दैव वाटतंय की सिलेक्टिव कारवाई आणि केवळ सुडाच्या भावनेने कारवाई, मुंबई महापालिकेचा इतिहास, गौरवशाली इतिहास हा सुद्धा प्रश्नांकित करण्याचं काम महापालिकेतले सत्ताधारी करतायत। अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे ही भाजपची सर्वसाधारण भूमिका आहे। जो न्याय कंगना राणावत यांच्या अनधिकृत बांधकाम जर असेल तर त्यावर आहे तोच मुंबई शहरातले नागरिक संपूर्ण अनधिकृत बांधकामाबद्दल मागतायत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू। सर, कोविड काळामध्ये अशी कारवाई करू नये असं 30 सप्टेंबर पर्यंतचे निर्देश हायकोर्टाने होते, मात्र तरी देखील ही कारवाई अतिशय तातडीने आणि कंगना जेव्हा मुंबईत येते त्यावेळेस केली जाते, कसं बघता तुम्ही? महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार हे अहंकारी सरकार आहे। आम्हाला न्यायालय असो, कुठल्याही न्यायालयातले आदेश असो, ग्रीन ट्रायब्युनल असो, आरेच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट असो, अशा कुठल्याही गोष्टी आम्हाला ऐकण्यात रस नाही, अशा पद्धतीचं वर्तणूक यांचं आहे। मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी या नवीन योजनेप्रमाणे ते काम करतायत हे दुर्दैव आहे। आशिषजी, आज कंगना राणावत या मुंबईत आल्यानंतर शक्यता आहे शिवसेनेकडून त्यांना विरोध केला जाईल किंवा आंदोलन होईल, भाजपची नेमकी काय भूमिका आहे? भाजप कंगना राणावत यांना संरक्षण किंवा समर्थन काही देणार आहे? कंगना राणावत यांनी मुंबई आणि महाराष्ट्र, पाकिस्तान आणि पीओके अशा पद्धतीने जर वक्तव्य केलेलं जे आहे त्याला असहमती भारतीय जनता पक्षाची आहे हे स्पष्टच आहे। पण मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या जीवाला आणि त्याच्या मालमत्तेला संरक्षण देणं हे सत्तेत बसलेल्या संविधानाने शपथ घेतलेल्या सरकारची जबाबदारी आहे, हे भाजपचं मत आहे। भाजपने आपलं मत